राज्याच्या सरकारी प्राथमिक शाळा सावईबरे यांच्या पुनर्बांधणीतल्यान आम्ही आज लोकार्पण करतो आणि अशा समयाचे माझ्या बरोबर उपस्थित असतात आमचे जीएसआयडीसीचे व्हाईस चेअरमॅन माझे लागीचे मित्र आणि सालेगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय केदारबाब नाईक आपली जबाबदारी खांद्याचे घेतात ते आदरणीय शैलेश सर त्याचप्रमाणे या भागातल्या जिल्हा पंचायत सदस्य सौभाग्यवती प्रियाबाई चारी माझे लागीचे इष्ट आणि बेकी खंडोळाचे जिल्हा पंचायत सदस्य श्री समेशबाब भोसले कडे लागीचं एक नाते असतात ते म्हणजेच शोभाताई टेरणी आमचे बेकी खंडोळाचे सरपंच विशांतबाब नाईक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सगळे पालक त्याचप्रमाणे ज्याच्या अंतर्गत जीएसआयडीसीच्या अंतर्गत हे जे काम आज सुरू झाले असतात त्या जीएसआयडीसीच्या अधिकारी खास करून बाई रेश्मा बाई श्रद्धा ज्याने एकंदरीत ह्या शाळेचं कन्सल्टन्सी केलेली असतात त्या नितीनबाब आरोलकर आमच्या सभागृहात उपस्थित असतात आमच्या सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंगडी सर बाकीचे सगळे पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया माझी लहान मणकुरी भुरगी माझे मित्र मंडळी तुमच्या सगळ्यांक माझो परत एकदा मायमोगाचो नमस्कार सगळ्यात पहिलं हा अभिनंदन करता ह्या शाळेतल्या पालकांचे जे माजी पालक म्हणून आशिले आत्ताही असतात ज्यांनी ही शाळा अशीच तरेची मोठी करपा खातीर ज्यांचो ज्यांचो हातभार असा त्या खास करून पालकांक म्हणजे मानाचो मुजरो आणि आजचे विद्यार्थी या शाळेतल्यान आज घडिल्ले असा त्यांना माझो मानाचो सलाम खास करून एक व्यक्तीचे नाव घेऊनचे दिसता ही शाळेचे एखादे आम्ही सुरुवात जेव्हा करताले त्या वेळाचेर आमचे आदले सरपंच सत्यवानदास शुलकार यांच्यानी या शाळे खातीर बरोचसो फॉलो पाठपुरावा केलेलो असतो आणि हा सदांच सांगता जो पर्यंत खंयच्याच एका गोष्टीचो पाठपुरावो जायना थंय फॉलोअप जायना तो पर्यंत कसलीच आमकां काही गोष्टी जात तितले बेगीन मेळपाक शकना आणि म्हणूनच सत्यवान बाबाचे हा अभिनंदन करता कारण ताणेन आपली जबाबदारी ह्या भागातलो तो पंच आशिल्लो या विरे बाबुरमीचो सरपंच आशिल्लो आणि आता तो सरपंच ना पंचूय ना तरी असताना या शाळेच्या उदरगती खातीर तुम्ही त्यांना सदांच पळतात कसो तो ह्या वावरतात म्हणजे समाजसेवा म्हणजे पंच जातले आणि सरपंच जातलेत म्हणून आम्ही समाजसेवा करतले हे ना हे सत्यवान बाबान आपल्या उदाहरणातल्या दाखवून दिले असतात आपण सरपंच असू आपण पंच असू म्हणजे नाते आणि म्हणजे सेवा या गावा खातीर दिवपाक जाय की जोपर्यंत म्हणजे श्वासांश्वास असतो तोपर्यंत आपण दिखलो हे त्याने आज करून दाखवलेले असतात म्हणजे इथलेच सत्यवान बाबा सारखेले आहात या शाळेच्या उदरबांधणी खातीर असत तातूंत भितर आम्ही उल्लेख करपाक जाय आज आमच्या गारा सावयकर या व्यासपीठाचेर असत ज्यांच्या घरांत ही मुळापासून शाळा चलता ही शाळा उभारण्यासाठी जरी आज ही सरकाराची जागा सुद्धा जर असली जाल्यार ती जागा परत तांच्या ताब्यात आशिल्ली आणि त्या व्यक्तीचं सुद्धा उघडास करपा खातीर आम्ही त्यांना विसरले आणि म्हणूनच या शाळेच्या आणि खास करून प्रियो मतदार संघाचं आमदार या नात्यान तुमच्या कुटुंबाच्या आम्ही सातत्यानं रुढी रावतले म्हणजे सरकारनं रुढी रावतलो कारण बरेचसे जण म्हणतात जे किती गेले ते गेले पण त्याची आठवण करत त्याची याद करत त्याच्याने उपकारून राहत हेच आमचे खरे संस्कार जातात आणि हे संस्काराचे बीज जर आम्ही खंयच्यान जर रोयतात त्या खंयच्यान जर उभवतात तरी ह्या शाळेतल्या ह्याच अन्नातल्या आज मुखार येतात आणि म्हणूनच या शाळेत आम्ही असो तरेचो एक निर्णय घेतलो म्हाका दिसता असो तरेचो पहिलो कॉन्सेप्ट करणारी ही एकमेव शाळा ज्या शाळेन भितर नवी बांधल्यानंतर तातूंत भितर बालवाडी असतली बालवाडीच्या विद्यार्थ्यां खातीर सेपरेट किचन असतले आणि शाळेत सुसज्ज असो सभागृह असतो ज्या वेळाचेर आम्ही बुनियादीचो फातर घातिल्लो त्या वेळाचेर हो जो आज या तळमजल्याचेर आम्ही बशिल्ले आसात तर तळमजल्याचो ताजो भाग नाशिल्लो पूण मनाक विचार आयलो की भुरग्यांचे खंयचे जर कार्यक्रम जर घडटले किंवा भुरग्यांच्या नजरेतल्यान न्ही तर सामाजिक क्षेत्रात वावर करणारे खास करून आमचे महिला भगिनी असा आमचे सरकारचे एकमेव ध्येय असा
की आमच्या महिलांचे सबलीकरण करपाक जाय, त्यांच्या पायाचेर ती स्वतः उभे करपाक जाय, किंवा वेगवेगळे क्लब असत, किंवा आमचे भुरगे फाल्यां सकाळी ट्रेन करपाक खातीर एक मोटिवेशनल स्पीकर जर हाडलो, त्यांच्या एकठांय बसून हाडून सगळ्यांक एक बरोबर त्यांच्या उलोवपा कडेन एक संवाद करपा खातीर एक व्यासपीठ जाय. याच दृष्टिकोनातल्यान या उचेल्या तळमजल्याची पुनर्बांदणी झाली आणि तातूंत भितर आज जीएसएलच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि खास करून आमच्या शिक्षण संचालनालयान आमकां भरपूर तेको दिल्लो आसा. कारण हो जो आम्ही किती काम करतात ते काम फुडल्या 30-40 वर्षांचो विकास जो आसा तो नदरेन मुखार दवरून आम्ही केल्लो आसा. आमकां फक्त अपेक्षा आसा आमच्या भुरग्यां कडल्यान की शाळेचे या शाळेंतल्यान जो भुरगो आपलो वैयक्तीक लेवलाचेर पावतलो किंवा परजळतलो त्या शाळे कडेन त्या विद्यार्थ्यांनी केन्नाच पाठ फिरोवपाक जायना. ही शाळा आपली शाळा आसा, त्या शाळेंतल्यान घडलेले ते संस्कार हे खूप महत्वाचे असतात. कारण डॉक्टर बाबासाहेब सदांच म्हणतात आणि या शाळेच्यान आम्ही आज वाघ तयार करण्याची गरज असा. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे सदांच हा मुद्दाम ते उदाहरण सांगता की तो किती म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुदगुरल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या समाजा भितर प्रत्येक मनशान आपल्या स्वतंत्र्या खातीर आपल्या वैयक्तिक व्यक्तिमत्वा खातीर मुखार वचप, पण खंय जर म्हणटा जाल्यार तुमच्या ह्या शिक्षणाचो फायदो घेऊन आज प्रत्येकाक या लोकशाहीक आवाज उठोवपाचो अधिकार असा. आणि त्या अधिकाराची त्या अधिकाराची पायरी जी असा ती खंयच्यान सुरू जाता तर ह्या प्राथमिक शाळेतल्यानच सुरू जाता. शाळेचे वातावरण बरे जर असते, शाळेत जर बरे तरेचे प्रसन्नता आणि सभोवतलचो विचार जर बरो जर असलो जाल्यार मनशाचे मन सुद्धा ह्या शाळेत येवपा खातीर सातत्यान त्यांना फोर्स करता. म्हाका याद करीनशी दिसता जेदे वेळेच्या बुनयादीचो जेदे वेळेचेर फातर घातलो आणि नंतर जवळजवळ एक वर्ष त्यांना गेले त्या वेळाचेर एक म्हणजे लहान माणकुले भुरगे जेदे वेळेचेर हांव कॅम्पेनिंग करता असताना दुसऱ्या वर्सा म्हाका एक विचारपाक लागले काका शाळा केन्ना जातली. त्यांना सुटयेचो दीस आशिल्लो, हांवें ताका सांगले जात तितले बेगीन तुझी शाळा तुमचे स्वाधीन हांव करता. पण अशे तरेचे भुरग्याचे विचार आशिले की काका त्या शाळेन गेल्या नंतर त्या शाळेतले भायर येवपा खातीर म्हजे पांयच उबारना, म्हणजे इतले तरेचे ल्हान भुरग्याचे विचार सुद्धा या शाळे कडेन आज नाते जोडिल्ले आसा. म्हाका दिसता शाळेचे भुरगे हांगा थंय तरी आसतले, ताजे म्हाका दिसता आजी हांगसर आसात. हांवें ते आजयेक विचारले आगो तुजे ते नात खंय आसा, ते म्हाका भितर आसा, हे म्हणजे नात तुजे हांगसर आसा. म्हणजे भुरग्यांचेर इतलो सुद्धा परिणाम कसो जाता, भुरग्यांक कशे तरेचो एक विचार जाता हे या शाळेच्या या भुरग्यांतल्या फातरा वेल्यान आज आम्ही पळोवपाक जाय. शाळा येणी म्हणजे उभी जाऊन आशिल्ली पण तरी असताना ती मुडकळीच आशिल्ली, खंय तरी टायल्स बसयताले, खंय तरी लायटिंग घालताले, तरी असताना त्या भुरग्याचो विचार ती शाळा केन्ना सुरू जातली. पण त्या शाळेत त्या भुरग्याक दिसता की या शाळाच म्हणजे घर जावन आसा, ही शाळाच म्हणजे आई जावन आसा, ही शाळाच म्हणजे माता जावन आसा, ही शाळाच म्हजो देश जावन आसा. ह्या विचार प्रणालीची शाळा आज त्योच सरकारी प्राथमिक शाळा करता म्हणून आम्ही शिक्षण संचालकांक अभिनंदन करपाची गरज आसा. अशे तरेचे आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री आज काम करता असताना अशे तरेच्यो शाळा आज संपूर्ण गोंयांत जावपाची गरज आसा. म्हाका खूप सांगनशें दिसता म्हजो मित्र केदारबाब नायक हाका की म्हज्या शाळे भितर म्हज्या ह्या प्रिय मतदारसंघात जवळजवळ 49 शाळा जावन आसा आणि ह्या 49 शाळे पैकी जवळजवळ आम्ही 43 शाळा आज ताचे नूतनीकरण केल्ले आसात. तातूंत भितर आम्ही 4 शाळेचे नवे शाळा आम्ही आज उभारलेली आसा. हे किती सांगता की सरकार मुळाव्या अधिकाऱ्याकडेन शिक्षणाकडेन मुख्य फोकस करता. शिक्षण जर पदरान जर आम्ही खेळणात तर म्हाका दिसता आम्ही मुखार खंय तरी व्हावत बसले. एक वेळाचेर आमकां शिक्षण घेवपाक आमकां ताक नाशिल्ली. मातशे शोभाताईन उल्लेख केलो आमच्या बाबूसाहेब बांदोडकराचो, ज्या मनशान एक दूरदृष्टीकोन एक विचार एक आचार घेऊन आमचे बारीक आणि गांवखेऱ्या वाठारातले भुरगे शिकतले आणि शिकवून ते आपले नाव मोठे करतले हे स्वप्न त्या वेळाचेर त्याच बाबूसाहेब बांदोडकरान केल्ले आशिले. म्हणून आज कितलेशे लोक आज मुखार पाविल्ले आसात. आज आमची जबाबदारी आसा, आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आसा की अशे तरेचे त्या शाळेचे पावित्र्यता राखत, शाळेन किती आमचे जे संस्कार घातलेले असतात, किती शिकलेले असतात ते दुसरे भावी पिढीक सुद्धा आणि त्यांना मार्गदर्शन करत. आणि म्हणूनच मुख्य आम्ही जर त्या वेळाचेर आम्ही निवडून आयले त्या वेळाचेर म्हज्या हांवें वचन दबाव काढिल्लो आशिल्लो
जाहीरनामा सुद्धा काढून आशिल्लो. आम्ही जी वचन दिल्ली असतात त्या वचनावरती आम्ही कटिबद्ध असतात आणि तातूतले एक उदाहरण म्हणजे ही शाळा जाऊन असतात. आमचे आदरणीय आमचे सरकारी विद्यालयाचे प्राचार्य हंगसर उपस्थित असत. मुखावेले काही दिसा भीतर म्हणजे ऑगस्ट सबचे पहिलू त्याही शाळेचे उद्घाटन बिल्डिंगचे नवे बिल्डिंगचे उद्घाटन आम्ही करपाचे ठरलेले असत. आमच्या बाणस्तरीच्या मार्केट काल आमचे आदरणीय गोयचे मुख्यमंत्री विधानसभेत उत्तर दिले असतात की 15 ऑगस्टाक आम्ही ह्या प्रकल्पाचे आज लोकार्पण करतले. आज लोकां हे किद्या लागून शक्य झाले, हे शक्य जर झाले जाल्यार लोकांचो आशीर्वाद, जे लोक स्वाभिमान आणि अभिमानान जगोवपा खातीर त्या शाळेतल्यान अक्षर घेतिल्ले आसात त्या लोकां खातीर हे शक्य झाले. कारण त्या जो लोक जर नाशिल्ले जाल्यार गेली कित्येक वर्स आम्ही या प्रियो मतदारसंघाच्या विकासाची गोडधड पळयता. आम्ही उदकाच्या पोतात ते मोठे मोठे बाकीच्या सगळ्या विषयाकडे आम्ही लक्ष दितात पण केन्नाच असो तरेचो डेव्हलपमेंट जाऊ नाशिल्लो अशें हांव म्हणना. अशे प्रत्येक ग्रामस्थ आणि म्हाका दिसता आमचे आदरणीय सालिगांवचो आज मनीस या गोयांत आमच्या सावय वेळ येतात त्याचे हे विचार आसात. म्हणजे त्याचे विचार या प्रयोगकारांनी दाखवून दिले आसा की मतदारसंघ हो आता ग्रामीणातलो म्हणजे विकसित अविकसित उरणा तो विकासाकडे चल करता आणि मतदारसंघ हो आता ग्रामीणातलो म्हणजे विकसित अविकसित उरणा तो विकासाकडे चल करता आणि म्हाका दिसता आणि काही 2 ते 3 वर्सां भीतर ज्यो ज्यो मागण्यो आज प्रियो मतदारसंघातल्या मतदारांच्यो आशिल्ल्यो त्यो त्यो सगळ्यो पूर्ण करपा खातीर म्हजे समर्थक म्हजे कार्यकर्ते म्हजे सरपंच पंच सदस्य जिल्हा पंचायत सदस्य हे कटिबद्ध असतले असे सांगून आज आदरणीय गोयचे मुख्यमंत्री खरं म्हणजे ह्या उद्घाटना खातीर येवपाक आशिल्ले. पण परंतु आज G20ची मिटींग एक एमर्जन्सी आणि शेवटची मिटींग असा. खरं म्हणजे ताणी म्हाका सांगितले आशिले की आपण 9 वरांचेर येयल्यार कोता घेता का म्हणून. आता 9 वरांचेर तुम्ही इतली जाणं उपस्थित असतली नाजाल्यार आपण एक तर वर 12:30 घेता. हाय म्हणजे 12:30 कोणा कारण डॉक्टर चंद्रकांत शेट्टी ह्याच्या मतदारसंघात 2 फाउंडेशन आज दौरलेले असत. आता खबर असा आज मोठ्या संख्येन अक्षर लोक उपस्थित असत ते किने सांगता या प्रियो मतदारसंघाकडे आशिल्ले एक नाते, या प्रियो मतदारसंघाकडे आशिल्लो एक प्रेम आणि या प्रियो मतदारसंघाचे नाव मुखार व्हरपा खातीर सातत्यान आज लोकांची गर्दी प्रत्येक कार्यक्रमात जगता. म्हाका दिसतं ह्या माझ्या मतदारसंघातलो आज केदार बाब दुसरो कार्यक्रम करता. खरे म्हणजे आमचे खुर्च्यो जितले घातिल्ले तितले खुर्च्यो वरून त्याच्या पेक्षा तिब्बलीन आमचे लोक आज उभे आसात आणि म्हणूनच तुमचा अशाच तरेचा मोग तुमचा अशाच तरेचा प्रेम आणि तुमचा अशाच तरेचा आशीर्वाद या सगळ्यांचे आमचे आसचो असे तुमका मागता. आणि परत एकदा आमचे एडीआय असतात टीचर्स असतात टीचर्सांचे नाव आम्ही घेतील असे सगळ्यांची नाव घेणार. ही शाळा आजपासून पालकांच्या आणि टीचर्सांच्या हातात सोपेत असताना माझा खूप आनंद झाला आणि या आनंदाच्या समयी आम्ही तेच म्हणतो हे म्हणजे घर जाऊन असा ते घराची साफ सफाई ताजे पावित्र्य राखप हे टीचराच्या आणि त्या पालकाच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या हातात असा. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांची वास्तू आज सरकारान तुमच्याकडे स्वाधीन केले असा असे म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करून तुमचे सगळ्यांक हा देव बरे करून हा म्हणजे 2 शब्द आटोपते घेता. जय हिंद जय गो. मंचे कुशल मानेस्त गोवा राज्याचे ऑनरेबल स्पोर्ट्स कल्चरल मिनिस्टर आणि आरडीए मिनिस्टर गोविंद गावडे सर, एज्युकेशन डायरेक्टर जिंगडे सर, जिल्हा पंचायत मेंबर्स, सरपंच, पंचायत मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक, आमचे JSIDCS स्टाफ, एज्युकेशन डिपार्टमेंटाचे स्टाफ, टीचर्स, यंग स्टुडंट्स आणि हंगा व्हड संख्येन जमलेले माझ्या भावनांनी भेटलो. खरेंच आयज एक खोस भोगता तुमच्या सगळ्यांच्या तोंडार हांसप. म्हाका दिसता खंयच्याय वाठारांत खंयच्याय गांवांत राज्यांत देशांत जर वयर येतलो जाल्यार तेजी एड्युकेशन सिस्टम बरी आसपाक जाय. जेन्ना भुरगीं एड्युकेशन जेन्ना भुरग्यांक एड्युकेशन मेळटा बरें एड्युकेशन मेळटा तेन्ना तेन्ना ते देश फुडें सरतात. म्हाका दिसता हें एक लायव्ह एग्जाम्पल आसा हांगा की एड्युकेशन सिस्टम जर बरी चलतली जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर बरो जाय. आनी आयज ही शाळा जर पळयली जाल्यार ही शाळा आमच्या बऱ्या 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 पणजे शहरा सारख्या बऱ्या शाळे कडेन म्हाका दिसता तितले तेजे पण बरो हांगा इन्फ्रास्ट्रक्चर शाळेक सगळें आसा, किचन आसा, हॉल आसा, क्लासरूम आसा.
आणि सगळी हांव जर फिरून पळयत जाल्यार हेच्याकून बरी शाळा आनी मनीसपाक आमच्या शाळा सुद्दां आशिल्ल्या. आनी इम्पॉर्टंट सांगता आसतना गोवा राज्याचो सरकार ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आनी त्यांच्या अंडर आमी काम करता आसतना हांव सदांच म्हणटा की गोविंद सरा कडेन केंद्र शिकपाक जाय. हांव जेन्ना म्हणटा की खंयचोय वाठार गांव वयर चलतलो जाल्यार ताची एड्युकेशन सिस्टम थंयच्या भुरग्यांक एड्युकेशन दिवंक जाय तेन्ना गोविंद गावडेचे जे विजन आसा तेणें सगळ्याकून पयलीं ह्या कॉन्स्टिट्युएंसीतल्यो सगळ्यो शाळा ज्यो आसा त्यो बांदून काडल्यो. आनी प्राथमीक शाळा प्रायमरी शाळा हे भुरग्याच्या जिवनान एक फावंडेशन कशें आसता. हांगच्यान जर फावंडेशन बरें आसलें जाल्यार सगळी फुडली बिल्डींग बरी जाता. तशेंच प्रायमरी स्कुलान जेन्ना भुरग्यांक बरो इन्फ्रास्ट्रक्चर बरो एड्युकेशन मेळटा तेन्ना तेंची फुडली जी वाटचाल आसा ती सदांच बरी जाता. सरपंच उलयतासतना हांवें पळयलें तेज्या मन म्हाका दिसता भरून आयिल्लें उलयतासतना ती हांगा पयलीं शिकयल्लें आनी ज्या तरेन तिच्या मनान एक खोस भोगली आनी जेन्ना वयर येता आसतना सगळे टिचरींचे तोंडाचेर आनी हांगा एक वातावरण जेन्ना आशिल्लें पॉझिटीव एनर्जी हें पळयता आसतना खरेंच एक मना गजांतल्यान म्हाका एक बरें दिसलें. आनी गोविंद सराचें हें विजन जें आसा हें आमी हांव सदांच म्हणटा की आमच्या सारक्या आमदारांनी शिकपाक जाय नव्या आमदारांनी आनी तेजी जी वाटचाल आसा तीच आमी फुडें आमच्या कॉन्स्टिट्युएंसीनी इम्प्लिमेंट करून आमकां एक बरो आदार मेळटा. म्हाका हें लग्न आपयल्या बद्दल हांव गोविंद सराचें आनी तुमच्या सगळ्यांचें देव बरें करून म्हणटा आनी म्हजे दोन रुपये गावचे मान्यवर हेंका आणि पत्रकार मिडिया हेंका सगळ्यांक माझो माई मोगाचो नमस्कार. हांवें युगान बाबान सांगलेले आसा म्हाका काय हांव तशी खूब खरेंच खूब प्रयत्न केल्ले म्हाज्या अंगणवाडी खातीर पूण सगळ्यांनीच पळयलां आसतले म्हाका सगळीं वळखता आसतली. हांगा हांवें 15 वर्सां अंगणवाडी सेविका म्हणून काम केलें आनी म्हाका आज खूब आनंद जाता आनी समाधान जाता की म्हाजी ही अंगणवाडी तशी ती शाळा बरी जाली. आणि जेव्हा ही शाळा अंगणवाडी आमची घरात चालताली तेव्हा खूप जणां पळून गेले पण कोणी तेजेर परत अंगणवाडी बरी जावची म्हणून केले ना. पण एकदा आमच्या बालवाडी अंगणवाडी आमच्या गोविंद सरान जेव्हा भेट दिली तेव्हा म्हाका सांगले तुझी बालवाडी अंगणवाडी बरी करूया आणि आज 6 वर्सांनी त्यांचे माझे स्वप्न पुरे झाले असा माझे खरेच स्वप्न पुरे झाले. इतक्या वर्षांनी आमची अंगणवाडी सेवा म्हणून कार्यरत केले त्याचे म्हाका फळ मेळ्ळा म्हणजे हांव एक सरपंच जावन आसा. तुमकां सगळ्यांक मनापासून परत एकदा नमस्कार करता. बरे असे कार्य केल्ले आसा बऱ्यो शाळा पुलीस स्टेशनां सगळे कडे हेल्थाचे म्हणनाका गांवांचे रस्ते म्हणनाका उदक लायट सगळे सुविधा आमकां दिल्ल्यो आसा आनी ह्या फुडें सुद्दां ते बरे कार्य करतले. धडाडीचे कार्य व्यक्तिमत्व आहात त्यांच्या कडे आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी मनापासून आभार मानूया त्यांचे की आमकां अशेंच आमच्या त्यांच्या कार्य जावनी आणि त्यांच्या त्यांना बरे हे मेळले. आणि सगळ्या पालकां कडे हांव मागता की ही शाळा एकदी व्हडली बांधलेली आसा तुम्ही तुमच्या भुरग्यांक अंगणवाडी तशेंच शाळेन धाडात. आणि ज्यो पळय आमच्या स्वतंत्र गोवा स्वतंत्र जावन आमच्या दयानंद बांदोडकरान ह्यो शाळा बांदलेल्यो आणि त्यो परत पुनर्रचना करपाक आमच्या गोविंद सरान आमदारान आमकां खूप हातभार लायला आणि त्यो इतक्यो सुंदर शाळा केल्या की पळोवन मन एकदम भरून येता. तेन्ना तुम्ही तुमच्या भुरग्यांक पयली अंगणवाडीन धाडात आणि परत तुम्ही पयली ते चवथी पर्यंत शाळेत शिकयात हे तुमच्या कडे हांव मनापासून काळजांतल्यान विनंती करून मागता. आणि तुमची भुरगीं हे शाळेन शिकोन बरी जावची त्यांना बरी किर्ती मेळची आणि ती बरे देशाचे नागरिक जावचे असे आमच्या आमदाराकूच दिसता आणि आमकां दिसता. आणि तुमच्या कडे परत एकदा मागणी करता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या भुरग्यांक बालवाडीन तसेच शाळेन शिकयात. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.